श्री ज्योतिबा आणि श्री महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही कोल्हापूरहून थेट खिद्रापूर येथे निघालो. खिद्रापूर येथील एक प्राचीन मंदिर खूप प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे कोपेश्वर मंदिर. तर या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, हे मंदिर कुठे आहे, इथे कसं यायचं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात, जे की एक महादेवाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे. इथे काय काय आहे ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि या प्राचीन मंदिराची सफर तुम्ही माझ्यासोबत करा. चला तर मग सुरुवात करूया. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. या व्यतिरिक्त विटी दांडू व हिरव कुंकू या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाले आहे. साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली. पुढे 11व्या 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्ण झाले. त्यामुळे या प्राचीन मंदिराला शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. मंदिराच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर देवळाबाहेर 48 खांबांवर तोललेला एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाही, एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञ कार्यासाठी होत असे, त्यामुळे होम हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी ती जागा आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या मंदिराविषयी एक खूपच इंटरेस्टिंग अशी आख्यायिका आहे, ती म्हणजे येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते, ते काम श्री विष्णूंनी केले. त्याचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंखा आहेत, एक कोपेश्वर, दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालोघात किंवा आक्रमणांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे. या मंदिराच्या एका भिंतीवरती आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो. हा देवनागरी लिपीतला आहे. हे मंदिर खूप प्राचीन असल्यामुळे हा शिलालेख आता काहीसा पुसट झालेला आहे. तुम्ही हे मंदिर नीट पाहिलं तर या मंदिराचं बांधकाम हे अर्धवट आहे. त्याचं कारण म्हणजे पल्लव राजा नरसिंह वर्मन यांच्याशी दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे राजा पुलकेशी द्वितीयचा मृत्यू झाला आणि त्याच्या सर्व गोष्टींचा नाश झाला. अशीच एक दुर्घटना म्हणजे खिद्रापूर येथील अर्धे बांधलेले मंदिर आहे. या मंदिराविषयी बोलावे तितके कमी आहे. हे मंदिर 900 वर्ष जुने आहे. तर तुम्ही कधी कोल्हापूरला गेला तर खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट द्यायला विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे मंदिर कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच इंटरेस्टिंग ठिकाणी भेटूया. धन्यवाद.